स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी कशी करायची हे शिकणार आहोत। उदाहरण क्रमांक एक, 2 पूर्णांक 103 अधिक 4 पूर्णांक 502 बरोबर किती या पूर्णांक युक्त अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे। 2 आहे पूर्णांक आणि 103 हा आहे अपूर्णांक, 4 आहे पूर्णांक आणि 502 हा आहे अपूर्णांक, म्हणून याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक। पहिले याचे अपूर्णांकात रूपांतर करावे आणि नंतर बेरीज करावी। अपूर्णांकात रूपांतर कसे करतात, याचा आणि याचा गुणाकार करतात आणि यांच्या गुणाकाराशी हा अंशामध्ये जो अंक असते त्याच्याशी बेरीज करतात। 3 × 2 = 6, 6 × 1 = 7 छेद आणि छेद जसाचा तसा लिहितात अधिक, याचे अपूर्णांकात रूपांतर करायचे, याचा आणि याचा गुणाकार आणि त्यांच्याशी या वरच्या अंकाची बेरीज। 4 × 8 = 8 × 5 = 13 13/2 जसाचा तसा लिहायचा बरोबर। आता इथं छेद समान नाही म्हणून यांचा काय करायचा, तिरपा गुणाकार, एक तर छेद समान करायचा नाहीतर मग तिरपा गुणाकार करायचा। इथं आपण तिरपा गुणाकार करू, 7 × 14 14 अधिक या दोघांचा गुणाकार, 33 = 39 छेद 3 × 6 बरोबर 14 + 39 या दोघांची बेरीज येणार 53 53/6 6 जशीच्या तसे 53/6 हे आपलं इथे उत्तर आलं। उदाहरण दुसरे, 3 पूर्णांक 103 वजा 1 पूर्णांक 104 बरोबर किती। इथं आपल्याला या पूर्णांक युक्त अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे। याची वजाबाकी कशी करायची, पहिले याचे अपूर्णांकात रूपांतर करायचे आणि नंतर याची वजाबाकी करायची। अपूर्णांकात रूपांतर कसे करतात, या दोघांचा गुणाकार करतात आणि त्याच्याशी हा जो अंशामधील अंक असते त्याच्याशी बेरीज करतात। 3 × 9 = 9, 9 × 1 = 10 आणि छेद जशाचा तसा लिहायचा वजा, या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्याशी या वरच्या अंकाची बेरीज करायची। 4 × 1 = 4, 4 × 1 = 5, 5/ जसाचा तसा लिहायचा बरोबर। आता इथं छेद समान नाही म्हणून यांचा काय करायचा, तिरपा गुणाकार करायचा, 10/40 वजा आहे म्हणून वजाचं चिन्ह लिहायचं, 5/3 = 15 छेद या दोघांचा गुणाकार, 4/3 = 12 बरोबर 40 + 15 = 25 छेद 12 आपलं उत्तर आलं इथे 25/12। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।